धुळे शहरातील पांझरांदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्यावर वाळू उपसा करणाऱ्या कामगारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील पांझरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. अवैधरित्या चालणारा हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान निर्माण झालंय. याबाबत वारंवार कारवाई करून देखील वाळू उपसा करणाऱ्यांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आता ताजीच असताना धुळे शहरात या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. शहरातील पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संजय शिंदे हे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असलेल्या कामगारांनी महिलांना पुढे करून संजय शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला.